नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. शहरातील आर आर पेट्रोल पंप समोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ चूल मांडून आंदोलन करण्यात आले. परभणी शहरातील आर आर पेट्रोल पंप समोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या चूल मांडून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून इंधन दर कमी करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी शहर जिल्हा अध्यक्षा नंदाताई राठोड, कार्याध्यक्षा संगीता कडेकर, रेखा आवटे, मैमुना बेगम, आशाबाई कांबळे, संगीता भारसकर, माला खंदारे, अनुसया गरुड, वंदना जोंधळे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. आज परभणी येथे वसमत रोड आर आर पेट्रोल पंप या ठिकाणी महिला राष्ट्रवादी पदाधिकारी परभणीच्या वतीनं आज आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आज गॅसचे दर वाढत चालले म्हणून हा आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे. आज केंद्र सरकारला लाज वाटायला पाहिजे की आज कोरोना महामारी या बिमारीनं आज सगळं जग त्रस्त झालेलं आहे आणि महागाई वाढत चाललेली आहे. अशा टायमाने अशा वेळेला मोदी सरकार गॅसचे भाव दर महिन्याला वाढतच चाललेले आहे. या 2 महिन्यात आमचा हा महाराष्ट्रामधून 3रा आंदोलन आहे गॅस दरवाढीसाठी आणि जोपर्यंत आमचं आंदोलन कमी होणार नाही तोपर्यंत आम्ही सतत आमचं हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे. कारण आम्ही जसे आंदोलन घेत आहोत तसं ते जास्तीचेच आपले भाव वाढवत आहे. पण आम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या आणि पवारसाहेबांच्या लेखी आहेत. आम्ही हे माघार आम्ही घेणार नाही. अख्खा महाराष्ट्र आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत गॅसचे आणि पेट्रोलचे डिझेलचे भाव कमी होणार नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी महिला लढा घेणार आहे. या ठिकाणी आज आम्ही राष्ट्रवादी महिलांच्या वतीनं केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो.